एखाद्या पक्षामध्ये शिरूरमध्ये इच्छुक असलं म्हणून बिघडलं काय? आमच्या पक्षात उद्या अजित पवार शिरूरमध्ये इच्छुक झाला तुम्हाला काय त्रास होणार आहे? अरे बाबा तुला काय करायचंय? त्यामध्ये स्वतः अमोल कोल्हेंचं स्टेटमेंट आज पेपरला वाचलं नाही का की पवार साहेब जो निर्णय देतील तो मी मान्य करेल असं म्हणले ना नसताना याच्यामध्ये चर्चा करताय. एखाद्या पक्षामध्ये शिरूरमध्ये इच्छुक असलं म्हणून बिघडलं काय? आमच्या पक्षात उद्या अजित पवार शिरूरमध्ये इच्छुक झाला तुम्हाला काय त्रास होणार आहे? मग काय तर मग ते मतदान पण नाही, मग त्याच्याबद्दल काय? आमच्या पक्षाचा विलास लांडे एकेकाळचा आमदार आहे, त्यांना मी महापौर केलेलं होतं, त्यांना खासदारकीची पण उमेदवारी दिलेली होती, त्यावेळेस त्यांना अपयश आलं. आता कदाचित त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, काही आखणी केलेली असेल. आत्ताचे तिथं सिटिंग खासदार म्हणून आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत. अमोल कोल्हेंचं पण स्टेटमेंट आपण मी ऐकलं वाचलं आहे आणि तुमच्या विलासचं पण वाचलं आहे. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, पक्षांतर्गत प्रश्न आहे. पहिल्यांदा आमच्या महाविकास आघाडीमध्ये 48 जागा कुठल्या कुठल्या पक्षाला कुठल्या कुठल्या जात आहेत हे पहिलं ठरेल आणि त्याच्यात ज्या जागा आमच्या वाटणीला येतील तिथं आम्ही उमेदवार देऊ. आम्ही साधारण चर्चा अशी केली, उमेदवार देत असताना पण जरी काँग्रेस काँग्रेसचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा उमेदवार देणार असेल तर त्या भागामध्ये तो उमेदवार तोडीसतोड लढू शकेल का हेही थोडंसं पाहावं. अशा प्रकारची चर्चा झाली आणि ह्या गोष्टीला एक वर्ष बाकी आहे. आम्ही आधी तयारी करतो, एकदम जाहीर झाल्यानंतर जोर बैठका काढायला सुरुवात करायच्याऐवजी आम्ही आधीपासूनच तयारीला लागलो. अरे बाबा तुला काय करायचंय? त्यामध्ये स्वतः अमोल कोल्हेंचं स्टेटमेंट आज पेपरला वाचलं नाही का की पवार साहेब जो निर्णय देतील तो मी मान्य करेल असं म्हणले ना. मग कुठं तुम्हाला काय? मागच्या वेळेस पण अमोल कोल्हेंच्या बद्दल मीच मुंबईमध्ये असताना त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं की अमोल कोल्हे आज तिथं जागायला मला तुम्ही योग्य उमेदवार वाटता, तुम्ही या, तुमचा पक्षप्रवेश करू, साहेबांशी बोला. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पक्षप्रवेश केला, आम्ही तिकीट दिलं, ते निवडून आले. दादा राहुल गांधी म्हणले मुस्लिम लीग हा सेक्युलर पक्ष आहे. हे बाबा ते